माहिती प्राप्त आहे, कारण की तुमच्या नावाचा अपप्रचार राज्यभर होतोय. तुम्ही पैसे वाटतात या हॉटेलमध्ये बसून, असा थेट राष्ट्रवादी सकट सगळेच उद्धव ठाकरे वगैरे सगळेच त्या व्हिडिओवरतून आरोप करताना पाहायला मिळतात. याच्यामधलं क्लिअरन्स काय? या हॉटेलमध्ये CCTV कॅमेरे आहेत. मी वाटेत येत असताना कार्यकर्त्यांची बैठक चालली होती. निवडणूक दिवशीचं काय असतं मतं ह्याला सील करावं, एवढ्या गोष्टी सांगितल्या. भेटलो सगळ्यांना आणि मी निघणार होतो. तर एवढ्यात बहुजन विकास आघाडीच्या वाटलं की पैसे वाटत आहेत. तर इलेक्शन आयोगाने माझी गाडी तपासली, त्यांनी माझी रूम तपासली, त्याची व्हिडिओ पण काढली. आणि मी 40 वर्ष राजकारणात आहे, मी कधी निवडणुकीत कुठले पैसे वाटलेच नाही. त्यामुळे कोणीही काही आरोप केले तरी विनोद तावडे काय लोकांना माहिती आहे, त्यामुळे मला काही काळजी नाही. पण तावडेजी, तुम्ही राज्याचे शिक्षण मंत्री राहिलात, तुम्ही आता राष्ट्रीय नेतृत्वात तुम्ही काम करतात भाजपच्या एवढ्या मोठ्या पक्षामध्ये. ते म्हणतात की थेट मला विनोद तावडेंनीच 25 वेळा फोन केले, सॉरी मला या गोष्टीतून मुक्त करा, माफ करा, मी जातो. अशा पद्धतीने हितेंद्र ठाकूरांनी काही चॅनलला माध्यमांना फोनच दिलेले. हितेंद्र ठाकूरांना निवडणुकीतला आपला मुलगा उमेदवार आहे म्हणून काही बोलायचा अधिकार आहे? आम्ही अदरवाईज पण मित्र आहोत का? तर मित्र आहोत आम्ही त्यातले. आणि निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या पार्टीचं काम करतो, त्यामुळे कुठेही कुणालाही काही होऊ नये यासाठी आम्ही एकत्र बसून प्रेस घेतली, जी त्यांनी सुचवली इथे टाकून की प्रेस घेऊ. प्रेस घेतल्यानंतर जाऊ, तर विषय संपला. परंतु आता दोन्ही पक्षाचे तावडेजी, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही देखील इथे अडकल्यात गेल्या अनेक तासांपासून. अडकल्याचा मुद्दा नाही, आता ते निघतील आणि आम्ही सगळे एकत्र निघू असं आता ठरलंय, बाय. परंतु ज्या भव्याचे कार्यकर्ते विनोदजी खाली आहेत, ते त्यांची संपूर्ण दमदाटी दादागिरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील मारलं गेलेलं आहे. ते सगळे आरोप जे आहेत आणि चौकशी आहे ती निवडणूक आयोग आणि पोलीस करतील. धन्यवाद. आपण पाहिलं की विनोद तावडेजी होते. तावडेजी आता ह्या हॉटेलमधनं जे आहे ते संपूर्ण बाहेर निघणार आहेत भाजपच्या सगळ्या शिंदेसेनेच्या संपूर्ण कार्यकर्त्यांबरोबर, महिला कार्यकर्ते.